નાતવંડાસ પત્ર નંદુ નાટેકર. પ્રિય ઉદ્ધવ, મેઘા, મિહિકા વ જાહ્નવી, અનેક આશીર્વાદ. કિતીદા તરી મનાત યેતે કી તુમ્હા ચૌઘાંબરોબર બસુન તુમચ્યાશી મનસોક્ત ગપ્પા માર્યાત. મી માઝે બાલપણ કસે ઘાલવલે તે તુમ્હાલા સાંગાવે. માઝે શાળા કોલેજાતલે દિવસ કસે હોતે તે સાંગાવે. આણી પુસ્તકાતુન, મિત્રાંકડુન વ શિક્ષકાંકડુન મી કાય કાય આણી કસે કસે શીખલો તે સાંગાવે. આણી સગળાત મહત્વાચે મંજે માઝ્યા આઈ વડિલાંકડુન, તુમચ્યા પણજી પણજોબાંકડુન, ત્યાંચ્યા માયેતુન મી કાય શીખલો હેહી તુમચ્યાશી બોલાવે. પણ પ્રત્યક્ષાત તુમચ્યાશી બોલતાના મોકળેપણાને મનાસારખે બોલતા યેતેચ અસે નાહી म्हणून वाटले की तुम्हाला हे पत्र लिहावे. मी शिकायला सांगलीला होतो. सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे. आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याजवळच एक बाग होती. आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुंदडायचो, झाडांवर चढायचो, पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानांवर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे. पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे, तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो. मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणाच आणत असतात. त्याची मजा तुम्ही लुटली पाहिजे. माझ्यापुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो. मला खेळायला मात्र आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती. निरनिराळ्या चषक व ढाली घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना. सातत्याने परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो. आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले. मला अर्जुन पुरस्कार मिळाला. तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळायलाच पाहिजे. मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो खेळ असू दे. खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा, अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे ते खेळ आपल्याला शिकवतात. जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे. मला वेळ नाही ही सबब सांगू नका. वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का? दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो? मी म्हणतो ते पटते का तुम्हाला? जर काहीच व्यायाम झाला नसेल तर आज वयाच्या 66व्या वर्षीसुद्धा मला जेवावसे वाटत नाही. तुम्ही जसे मोठे व्हाल, शाळेतून कॉलेजात जाल, तसतसा तुम्हाला कमी कमीच वेळ राहणार आहे. पण तरी तुम्ही व्यायामासाठी तास दोन तास काढलेच पाहिजे. मग तो व्यायाम खुल्या मैदानावरील असो, एखाद्या क्लबातील असो किंवा खास व्यायामासाठीच असलेल्या जिममधला असो. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजांमध्ये शिकवून येत नसते, होय ना? म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वतःचे शिक्षक व्हा. टेनिसमध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर हे आपले आपणच पडताळून पाहतो आणि त्याप्रमाणे तो खेळायचा की सोडून द्यायचा हे ठरवतो ना. तसेच प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देखील आपल्याकरता चांगले काय आणि वाईट काय हे तुमचे तुम्हाला कळले पाहिजे. म्हणजेच तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे, स्वावलंबी झाले पाहिजे. आता आपण तिसऱ्या सहस्रकामध्ये प्रवेश करत आहोत. संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेशवहनाचा आवाकाही वाढतो आहे. आता आपल्या घरी बसल्या जागी हवी ती माहिती तुम्हाला ईमेल आणि इंटरनेटद्वारे मिळू शकते. तरीही तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका. येत्या सहस्रकासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा. सप्रेम तुमचा आजोबा. If you like our videos, do share them and subscribe to our channel. If you want awesome quizzes, write to us. Keep watching and keep learning with Walnut.